धाराशिव लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. ठाकरे गटाचे खासदार उमराजे निंबाळकर यांच्या विरोधात भाजपा लढणार की शिंदे गटाचा उमेदवार असणार यावरून आत्ताच वाद सुरू झाला. डॉक्टर तानाजी सावंत यांनी ही जागा शिंदेंची शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा केलाय, तर भाजपाही या जागेसाठी उत्सुक असल्याचा सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा उमराजे निंबाळकरांना संधी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहूयात. नामांतरानंतर धाराशिव मध्ये लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात कोण लढणार? भाजपाचे राणा जगजित सिंह विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना पुन्हा रंगणार का? आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते डॉक्टर तानाजी सावंत का आहेत आग्रही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर किती बदलली आहे राजकीय परिस्थिती? धाराशिव या नामांतरानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या लोकसभा निवडणुकात कोण बाजी मारणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. 2014 पासून धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र शिंदे यांच्या बंडानंतर परिस्थिती बदललेली आहे. काय आहे धाराशिव लोकसभेचं गणित? 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी, 5,96,640 मतं. 2019 साली सध्या भाजपात असलेले राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात ओमराजेंकडून पराभूत, 4,69,074 मतं. लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या बंडानंतर भाजपा शिंदे गटाचं प्राबल्य. उमरगा, परंडा, तुळजापूर, लातूर जिल्ह्यातील औसा या 4 मतदारसंघात शिंदे भाजपा गटाचं वर्चस्व, दोघांकडे 2-2 मतदारसंघ. धाराशिव मतदारसंघ ठाकरे गटाकडे, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधून राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार. शिंदे गटाचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौघुले यांची वाढती ताकद असल्यानं शिंदे गटाची खासदारकीची मागणी, माजी खासदार रवी गायकवाड यांच्या नावाची चर्चा. तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह भाजपाकडून पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता. आता या मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपाचं वर्चस्व असल्यानं दोन्ही बाजूकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी आग्रही भूमिका मांडण्यात येते आहे, तर विजय भाजपाचाच होईल असा दावा पदाधिकारी करताय. नाही, ही मूळ जागा तर शिवसेनेचीच आहे. कदाचित भाजपच्या लक्षात जे चुकून त्यांच्याकडे तो शब्द गेला असावा. सेना भाजपची युती आहे आणि ज्या 18 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत सेनेच्या, आम्ही 23 ठिकाणी लढलो, 18 जागा आमच्या निवडून आल्या. आणि ह्यावेळीसुद्धा आमचे नेते माननीय एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे कार्यकर्ती, आम्ही आमच्या मूळ 23 जागेवरती ठाम आहोत. आम्ही आमची कुठलीही जागा निवडून आलेली किंवा जी आम्ही लढलो आणि पडलो ही एकही जागा सेना सोडणार नाही. म्हणजे धाराशिवची जागा ही शिवसेनाच लढेल. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा तसा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचा आहे. या मतदारसंघावर धनुष्यबाणाच्याच उमेदवारांनी आत्तापर्यंत विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे 2014 असेल, 2019 असेल आणि आता येणारी 2024 असेल. या मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जो कोणी उमेदवार शिवसेनेचा उभा राहील त्याला इथली जनता निवडून देते. आणि पाठीमागच्या समजा गेल्या वेळेची स्थिती आणि आजची स्थिती याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर म्हणजे बऱ्यापैकी अंतर आहे. आता औसा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी काम करत आहेत. बार्शी मतदारसंघामध्ये राजभाऊ राऊत आहेत, ते सहयोगी म्हणजे फडणवीस साहेबांना सोबत असलेले सहयोगी सदस्य आहेत. ही ताकद वाढलेली आहे. गेल्या वेळेस नेमकं याच दोन मतदारसंघामधून प्रचंड समजा त्यांनी मताधिक्य दिल्यामुळं थोडासा म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलेला होता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली असल्यामुळं मला वाटत नाही की या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येण्यामध्ये कुठली अडचण होईल. जिल्ह्यावर 2019 साली शिवसेनेचं वर्चस्व होतं महाविकास आघाडी आणि शिंदेच्या बंडानंतर. आता मात्र हा संघर्ष सोपा राहिलेला नाहीये. सध्या धाराशिवमध्ये कैलास पाटील हे एकच आमदार ठाकरे गटाकडे राहिलेले आहेत.
अशा स्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीची बाजू कशी पेलणार याची चर्चा सुरू आहे। आमच्या मतदारसंघातले दोन आमदार जरी शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी गेलेले असले तरी देखील तिथले जनता आणि तिथले कार्यकर्ते ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ परत एकदा ओमराजे निंबाळकर साहेब हे अतिशय चांगल्या मतानं त्या ठिकाणी निवडून येतील अशी आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे। लोकसभेच्या पराभवानंतर राणा जगजितसिंह भाजपात आल्यानं आणि तानाजी सावंत चौगुले हे शिंदे गटातून भाजपाशी जोडले गेल्यानं एकत्रित ताकद वाढलेली दिसते आहे।